आज थोडंसं वेगळ्या याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. जे तुम्ही आतापर्यंत जे कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये, स्टुडंट एंगेजमेंट ज्याला तुम्ही म्हणू शकता, किंवा नॉन फॉर्मल एज्युकेशन, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अशा स्वरूपाचे जे काही कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात, त्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या वर्गामध्ये कशा पद्धतीनं उपयोग करून घेता येऊ शकेल, त्या दृष्टीनं आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याकरताचा जो सर्वात महत्वाचा आणि तितकाच शैक्षणिक दृष्ट्या दुर्लक्षित राहिलेला जो विषय आहे तो म्हणजे न्यूजपेपर्स. सुरुवातीला आपण एक छोटासा सर्वे घेणार आहोत. मी इथे लिंक पेस्ट पोल देतो मी तुम्हाला, त्याच्यावरती फक्त तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आणि जे मला अगदीच अपेक्षित होतं तसेच रिझल्ट्स तुमचे दिसत आहेत. जवळजवळ 63% स्टुडंट्स रोज न्यूजपेपर वाचत नाहीत. आय वॉज एक्सपेक्टिंग द सेम रिझल्ट्स फ्रॉम यू. 63% विद्यार्थी न्यूजपेपर्स वाचत नाहीयेत रोज. ओके, आता जे न्यूजपेपर वाचतायत असे 37% विद्यार्थी जे आहेत, अशांकरता एक पुढचा प्रश्न आहे. त्याच्याकरता मी तुमच्या चॅट बॉक्स मध्ये मेंटीमीटरची एक लिंक पेस्ट करतो. त्याच्यावर तुमचे रिस्पॉन्सेस तुम्ही द्यायचे आहेत की न्यूज पेपर मध्ये तुम्हाला काय वाचायला आवडतं किंवा तुम्ही काय वाचणं प्रेफर करता. येस, व्हॉट यू लाईक और व्हॉट यू प्रिफर टू रीड इन न्यूज पेपर्स. दोज हू रीड न्यूज पेपर्स डेली, नो क्वेश्चन टू दो स्टुडंट्स हु डू नॉट रीड न्यूज पेपर्स डेली. जे रोज वाचत नाही अशान करता हा प्रश्न नाही, जे वाचतात अशान करता हा प्रश्न आहे की तुम्ही काय वाचता पेपर मध्ये रोज. डेली चेंजेस इफ एनी, ओनली हेडलाईन्स, इम्पॉर्टंट न्यूज, वर्ल्ड अपडेट्स, अजून काय काय वाचता. दिस ओनली, फक्त एवढंच वाचता सगळेजण जे पेपर वाचता त्याच्यातले. ज्यांना लिहिता आलेलं नाहीये अशांनी सांगितलं तरी चालेल, आपण दोन्ही सायमल्टेनियस सुरू ठेवूया. कधी कधी ओनली हेडलाईन्स. बर, हेडलाईन्स वाचतात त्या सुद्धा कधी कधी वाचतात. लास्ट पेज अबाउट गेम्स, व्हेरी गुड. करंट न्यूज अबाउट संसद, बर. स्पोर्ट्स आहे, ब्युटी टिप्स, न्यू लॉज, ॲडव्हर्टाइजमेंट्स, मिडल पेज अबाउट जनरल, अजून काय काय वाचतायत. प्रत्येकाने किमान तीन ऑप्शन्स द्यायचे आहेत, त्यामुळे आपले ऑप्शन्स अजून वाइडन होणं अपेक्षित आहे. सर, कोरोना अपडेट्स. कोरोना अपडेट्स आपण त्याच्यामध्ये वाचता, ठीक आहे. अजून अजून काय वाचता तुम्ही, याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला पेपर मध्ये दिसतं सापडतं. सर, हॉरोस्कोप. हॉरोस्कोप वाचताय, व्हेरी गुड. सर, करिअर जॉब ॲडव्हर्टाइजमेंट. करिअर जॉब पोर्टल्स, ओके. सर, काही न्यूज पेपर मध्ये 10वी आणि 12वीच्या मुलांकरता किंवा युपीएससी करता क्वेश्चन आन्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते तुम्ही रोज वाचता? नाही सर. नाही, फक्त येतं एवढंच माहिती आपल्याला. हो हो सर, एवढंच माहिती. हेही नसे थोडके असं म्हणूयात आपण, माहिती आहे. अजून काय वाचता किंवा वाचत नाही पण माहिती आहे मला, हे असं असं त्याच्यामध्ये आलेलं असतं, असं काही कोणाला सांगता येईल? सर, रिसर्च अपडेट पण येत असतात. रिसर्च अपडेट येत असतात, बर. संपादकीय प्रत्येक पेपरमध्ये असतच असतं. सर, लेख पण असतात सर, काही काही छान. काही काही छान म्हणजे कुठल्या प्रकारचे लेख असतात सांगू शकाल जरा? सर, म्हणजे असे म्हणजे मोठ्या व्यक्तींचे लेख असतात. बर. किंवा काहीतरी नवीन घडलं त्याचे लेख असतात. चांगलं कार्य काम केलं त्याचं पण लेख असतात. सुरुवात कशी केली वगैरे, काही हरकत नाही. म्हणजे आता एकंदरीमध्ये न्यूज पेपर बद्दल तुमचे व्ह्यूज काय आहेत ते आपल्याला समजलेलं आहे. आता पुढचा एक छोटासा प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती जणांना वर्तमानपत्रातली कात्रणं काढून ठेवायची सवय आहे. हाऊ मेनी ऑफ यू कलेक्ट द पेपर क्लिपिंग्स फ्रॉम डेली न्यूज पेपर्स. किती जणांना सवय आहे की मी रोज पेपर वाचतो आणि त्या पेपरमधली कात्रणं माझ्याकडे मी काढून ठेवतो. मग ती ऑफलाईन असतील किंवा ऑनलाईन असतील. ऑनलाईन असतील तर त्या क्लिपिंग्स असतील,
आणि ऑफलाईन असतील तर ती कात्रणं असतील कापून ठेवलेली. असे किती जण तुम्ही त्याच्यामध्ये कात्रणांचा संग्रह करता? सर मी बोधकथाचा संग्रह केलेला आहे. चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल, नाव लिहा तुमचं फक्त आणि कशाचा करता ते लिहा, म्हणजे आपल्याला रेकॉर्ड राहील सगळ्यांचं बोलायला. सर मी करत होतो पण आता नाही करत. सर म्हणजे करत होतात पण आता करत नाहीत. अजून कोण कोण करत कात्रणांचा संग्रह? न्यूजपेपर क्लिपिंग कलेक्शन, शिक्षण क्षेत्रातील बातम्या, बर, समटाइम्स ओनली रिलेटेड टू कोर्स अपडेट्स. विच कोर्स अपडेट्स? रिगार्डिंग विच कोर्स? सो लाईक फॉर एक्झाम्पल दी आर्टिकल्स रिलेटेड टू एनईपी अँड देन समटाइम्स सीटेट. इज इट युअर रेग्युलर ऍक्टिव्हिटी ऑर यू डू इट समटाइम्स? No, sir. Sometimes only. Only sometimes relevant. Sometimes only. Yes. If some, for example... If you go accidentally through this news. Pardon, sir? If you go accidentally through the news, then only yes, you... Yes, sir. Yes, sir. I do not search for it. You never search for it? No, no. I do not intentionally read your newspaper? No, sir. It's okay. Just like, okay. Koi article mila Times Now wagera ka and koi clipping aisi relevant lagi, so then I collect it. Okay. म्हणजे जाता जाता एखादं सापडलं तर आपण ते घेऊन ठेवतो असा त्याचा अर्थ आहे. अजून काय करू शकतात तुम्ही? अजून कोण कोण कात्रणं कापताय? म्हणजे एकंदरीमध्ये आत्ताचे जे तीन प्रश्न जर आपण बघितले तर पहिला प्रश्न होता न्यूजपेपर वाचता का. नियरली 70% विद्यार्थी जे आहेत तुम्ही ते न्यूजपेपर वाचत नाहीत. त्यानंतरचा जो प्रश्न होता की न्यूजपेपरमध्ये तुम्ही काय वाचता, त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत गोंधळाचं वातावरण आहे, कारण काय वाचतो हे नीट सांगता आलेलं नाही. बऱ्याच जणांनी बातम्यांचा उल्लेख केला, जास्त लोकांचा भर हा स्पोर्ट्सवर किंवा गेम्सवर होता. काही लोकांनी वेदर, काही लोकांनी हॉरोस्कोप असे वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत. आणि तिसरा जो प्रश्न होता की तुम्ही वर्तमानपत्रांची कात्रणं काढता का, न्यूजपेपर क्लिपिंग्स कलेक्शन करता का, तर त्याचंही उत्तर अगदी दोन किंवा तीन विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. ते सुद्धा कधीतरी ते न्यूजपेपर क्लिपिंग्स किंवा कात्रणांचा संग्रह करतात असं त्याचं उत्तर आहे. आपण ज्या वेळेला वर्गामध्ये मोठमोठ्या थेरी शिकतो, स्टुडंट एंगेजमेंट शिकतो, आपण हाऊ टू एंगेज स्टुडंट इन अ क्लासरूम, किंवा आपण गायडन्स अँड काउन्सिलिंग शिकत असतो, ते काउन्सिलिंगमध्ये आपण काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या पद्धती शिकत असतो, किंवा आपण जनरल नॉलेज विद्यार्थ्यांचं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातनं काही प्रयत्न करत असतो, त्या दृष्टिकोनातनं काही ऍक्टिव्हिटीज घेत असतो, किंवा तुमचा कोणताही विषय असेल त्या विषयामध्ये तुम्हाला करंट नॉलेज, करंट इन्फॉर्मेशन मिळणं अपेक्षित असतं, या सगळ्याचा जो संबंध आहे त्या सगळ्यांचा संबंध हा न्यूज पेपरशी आलेला असतो. परंतु दुर्दैवानं आपण न्यूज पेपर वाचत नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या महत्वपूर्ण अशी जी माहिती आहे, व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन विच इज करंट ऑल्सो विच इज अपडेटेड ऑल्सो, त्याच्यापासून आपण वंचित राहू शकतो. खर तर न्यूज पेपर किंवा वर्तमानपत्र हा एक अतिशय उत्तम रिसोर्स आहे किंवा सोर्स आहे, ज्याच्या सहाय्यानं तुम्ही वर्गामध्ये तुमचा स्वतःचा विषय सुद्धा शिकवू शकता, किंवा तुमच्या स्वतःच्या विषयामध्ये सहाय्य करण्याकरता किंवा सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही वर्तमानपत्राचा उपयोग करू शकता. स्टुडंट एंगेजमेंट करण्याकरता तुम्ही वर्तमानपत्रांवर आधारित अशा अगणित ऍक्टिव्हिटीज आहेत, मी आता दाखवणार आहे तुम्हाला काय त्यातल्या ऍक्टिव्हिटीज, कुठल्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येतील वर्गामध्ये, स्पेशली फॉर स्टुडंट एंगेजमेंट किंवा भाषेच्या विद्यार्थ्यांकरता, भाषिक कौशल्य वाढवण्याकरता सुद्धा या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वापरता येऊ शकतात. अशा दृष्टीने वर्तमानपत्राचा केवळ पुड्या बांधण्याकरता उपयोग न करता एक चांगला शैक्षणिक साधन म्हणून त्याचा आपण उपयोग करणार आहोत. तो कशा पद्धतीने उपयोग करता येईल हे आता आपण आजच्या या सेशनमध्ये थोडक्यात बघणार आहोत. न्यूज पेपर्स इन क्लासरूम, अगदी त्याची सुरुवात करताना थोडस आधी आपण ब्रॉड कॅटेगरी बघूयात. न्यूज पेपर याला ब्रॉड कॅटेगरी जी आहे त्याला म्हणतो आपण नियतकालिक.
इट इज अ पीरियॉडिकल नियतकालिक किंवा पीरियॉडिकल ठराविक पीरियॉडिसिटीने जे पब्लिश केलं जातं त्याला पीरियॉडिकल म्हणतात. न्यूजपेपर्स हे डेली पब्लिश होतात त्यामुळे न्यूजपेपर एक आहे डेली. न्यूज लेटर्स किंवा न्यूज बुलेटिन्स असतात कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये दर महिन्याला दर आठवड्याला न्यूज बुलेटिन्स काढले जातात. शाळेमध्ये काय काय कार्यक्रम या आठवड्यात झाले किंवा या महिन्यामध्ये झाले हे कळण्याकरता न्यूज बुलेटिन्स असतात. आणि जर्नल्स असतात ज्याच्यामधनं स्कॉलरली किंवा अकॅडमिक इन्फॉर्मेशन जी रिसर्चवर आधारित असते ती पब्लिश होत असते. जर्नल्समध्ये परत दोन प्रकार आहेत. एंटरटेनमेंट जर्नल्स आहेत जे आपण साप्ताहिक सकाळ लोकप्रभा इंडिया टुडे हे आपण वाचतो ते एंटरटेनमेंट जर्नल्स आहेत आणि स्कॉलरली जर्नल्स त्याच्यामध्ये असतात ज्याच्यामध्ये रिसर्च इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली असते आणि ते पेड असतात किंवा ओपन ऍक्सेस असतात. साधारणपणे पिरियॉडिकल्सचा हा ओव्हरव्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये जे डेली पब्लिश होणारे पिरियॉडिकल्स आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे न्यूज पेपर्स. आता या न्यूज पेपर्स मध्ये काय काय येतं हे फक्त तुम्ही बघा. मी तुम्हाला क्लिपिंग्स काही दाखवतो. इथे दिसतंय तुम्हाला क्लिपिंग्स. लोकसत्तामध्ये काही महिन्यांपूर्वी हे आर्टिकल्स येत होतं अपयशाला भिडताना. दोन तुम्हाला मी आता दाखवलेले आहेत. तुम्ही ज्या वेळेला गायडन्स अँड काउन्सिलिंग विषय शिकता काउन्सिलिंग करायचं म्हणत असता त्या केसमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे आर्टिकल्स जे अनुभवजन्य आहेत बेस्ड ऑन एक्सपिरियन्स आहेत असे आर्टिकल्स तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये सापडत. अपयशाला भिडताना अपयश आल्यानंतर आपण काय करणं अपेक्षित आहे अशा अपयशावर भिडताना याच्या संदर्भामध्ये भलीच मोठी एक लेखमाला लोकसत्तामध्ये काही दिवसांपूर्वी येत होते. त्यानंतर हे आहे विज्ञानासंदर्भामध्ये पेपरमध्ये आलेले आर्टिकल्स आहेत हे पण लोकसत्तामध्येच काही काळापूर्वी येत होते. ही पूर्ण लेखमाला त्याच्यामध्ये येत होती. जीवन विज्ञान आपण रोजच्या जगण्यामध्ये कशा पद्धतीनं विज्ञान आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेला असतो आणि त्यातून आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात हे शुगर रिलेटेड संदर्भामधली लेखमाला ही त्याच्यामध्ये होती. काही लेख त्या संदर्भामध्ये आलेले होते. सॅक्रीन संदर्भामध्ये किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष साखर आपल्या मेंदूवर कसा परिणाम करते वैज्ञानिक लेख पेपरमध्ये आलेले आहे. हे झालं विज्ञानाकरता. इतिहास जे वाचता इतिहासाचे जे शिक्षक आहेत अशांकरता सुद्धा इतिहासाचे चष्मे नावाचा एक सदर लोकसत्तामध्ये येत होतं. इतिहास या विषयामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे याविषयीचे वेगवेगळ्या लेखकांचे लेख याच्यामधनं येत होते. एखादी ऐतिहासिक घटना घेतलेली असते आणि त्या ऐतिहासिक घटनेचं त्या काळामध्ये कशा पद्धतीनं ती घटना घडलेली आहे त्याची त्या काळातली कारणं काय आहे आणि आज ती घटना कशी सुसंगत आहे किंवा नाही याविषयीचा हा सगळा उहापोह याच्यामध्ये केलेला असतो. इतिहास विषयाचे क्लिपिंग्स तुम्हाला याच्यामधनं बघायला मिळू शकतात. हे पुढचे आहेत पर्यावरण. पर्यावरणामध्ये प्लास्टिक संदर्भामध्ये आहे कचरा आहे ई कचरा आहे किंवा कोळसा आहे या सगळ्या बाबतीमधला लोकमत मध्ये आलेलं लोकसत्तामध्ये आलेलं हे सदर आहे. अजूनही काही चालू आहे सदर याच्यामध्ये. जवळजवळ 700 ते 800 क्लिपिंग्स या कुतूहल या नावाखाली ई कचरा किंवा एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी या संदर्भामध्ये जमा झालेले आहे. पर्यावरणाविषयी संदर्भातलं हे क्लिपिंग्स आहेत. त्यानंतर पॅरेंटिंग सध्याच्या याच्यामध्ये जो बर्निंग इश्यू जो आहे तो स्टुडंट पॅरेंट रिलेशन हा आहे आणि पॅरेंटिंग कसं केलं पाहिजे सुजाण पालकत्व कसं केलं पाहिजे कुटुंबामध्ये वातावरण कसं असलं पाहिजे परत तुमच्या काउन्सिलिंग कडेच हा विषय तुम्हाला घेऊन जातो. यामध्ये सुद्धा निरामय घरट नावाचं एक होतं किंवा महामोहजाल नावाचं एक सदर लोकसत्तामध्ये येत होतं. या प्रकारचे क्लिपिंग्स सगळ्या विषयांवरचे तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळतात आणि याचा उपयोग तुम्हाला तुमच्या रोजच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये किंवा अध्ययन अध्यापनेतर प्रक्रिया ज्या आहेत तुमच्या करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो. सकारात्मकतेची बीजे लोकमतमध्ये येणारे आर्टिकल्स आहेत ते. सायकोलॉजिकल अँगलनी तुम्ही कशा पद्धतीने सकारात्मक राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किंवा तुमच्या सायकोलॉजिकल अँगलनी कशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे याबद्दलचे लेख लोकसत्तामध्ये सुद्धा सायकोस्कोप या सदराखाली येत होते. अजूनही ते स्कोप सायकोस्कोप हे सदर पब्लिश होत आहे.
मनोवेद हा परत सायकोलॉजीकडे जाणारा हा लोकमत मधला हा आर्टिकल आहे. मन या विषयावर जवळजवळ आतापर्यंत 1000 आर्टिकल्स साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. याच्यामध्ये अगदी मग तुमच्या शिक्षण आणि तुमचं मन इथपासून ते अगदी तुमच्या प्रातस्मरणापर्यंत किंवा तुमच्या स्मरण प्रतिमा या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला अत्यंत उत्तम अशी शास्त्रीय माहिती देणारं हे छोटंसं सदर आहे. अगदी 4 कॉलमचं सदर आहे. त्याच्यातून अगणित प्रकारे तुम्हाला तुमचं मन तुमचा मेंदू हे कशा प्रकारे काम करत असतं हे तुम्हाला सहज समजलं जात. हे तिसरं आहे समाजा संदर्भामध्ये हेल्पलाईन्स. आपण बऱ्याच वेळेला हेल्पलाईन वाचत असतो, परंतु एखाद्या हेल्पलाईनचा जन्म कसा झाला, ती हेल्पलाईन कशा प्रकारे उपयोगी पडते, ती हेल्पलाईनला फोन केल्यानंतर ती हेल्पलाईन कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद देते, अशा स्वरूपाचा या हेल्पलाईन बद्दलचा सुद्धा एक उत्तम सदर पेपरमध्ये येत होतं. आणि याच्यावर सुद्धा जवळजवळ 30 ते 40 हेल्पलाईन्स बद्दलची माहिती त्यांनी या आर्टिकल्समध्ये दिलेली आहे. पुढचं आपण कार्टून्स वाचतो. कार्टून वाचत असताना मराठी कार्टून्स आहेत, इंग्लिश कार्टून्स आहेत, परंतु या दोन्हीमध्ये कसा फरक आहे. हास्य चित्रांमधला मराठी पंच इथे दिलेला आहे किंवा इंग्रजी पंच दिलेला आहे, मग कशा पद्धतीनं ते हास्य चित्र आपण वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे, त्याच्यातून समजून घेतलं पाहिजे, याच्यावरचा एक छान लेखमाला प्रशांत कुलकर्णी हे लोकसत्तामधून त्याच्यामध्ये देत होते. म्हणजे हास्य चित्राकडे सुद्धा कशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे हे त्याच्यातून आपल्याला समजतं. डिजिटल संभाषण, डिजिटल कम्युनिकेशन, डिजिटल दिवाळी अंक मध्यंतरी निघाले होते, डिजिटल लिटरेचर, आयटी बेस्ड लिटरेचर या संदर्भामधली ही लेखमाला महामोहजाल या सदराखाली येत होती. आता जर तुम्ही पाहिलं, मी जे जे क्लिपिंग्स तुम्हाला दाखवले हे सगळे क्लिपिंग्स एकतर फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट, याच्यामधून कोणताही विषय असा नाही की त्या विषयावर वर्तमानपत्रामध्ये काही आलेलं नाही. फक्त आपल्याकडे ती दृष्टी असणं आवश्यक आहे आणि म्हणून किमान या नवनवीन गोष्टी वाचण्याकरता, माहीत करून घेण्याकरता वर्तमानपत्र वाचणं आवश्यक आहे. मग वर्तमानपत्राचे फायदे काय आहेत हे इथे आपण दिलेलं आहे, ते तुम्ही वाचलेले असतील आता त्याच्यामध्ये. म्हणून वर्तमानपत्राकडे केवळ एक साधा वर्तमानपत्र म्हणून न बघता, माझ्या विद्यार्थ्यांना मी वर्गात देण्यासाठी या वर्तमानपत्रामध्ये काय आलेलं आहे हे जोपर्यंत मी त्या शोधक दृष्टीने बघत नाही तोपर्यंत त्या वर्तमानपत्राचं महत्व तुम्हाला कळणार नाही. पुढे मी तुम्हाला अजून दाखवणार आहे काय काय वर्तमानपत्रामधनं आपल्याला गोळा करता येऊ शकतं. असा कोणताही विषय नाही, मग सांगितलं मी की त्या विषयावर तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा माहिती वर्तमानपत्रामध्ये आलेली सापडणार नाही, फक्त आपल्याकडे ती दृष्टी असणं आवश्यक आहे. या वर्तमानपत्राच्या मदतीनं आपल्याला अनेक ऍक्टिव्हिटी, मगाशी जे मी सांगितलं तुम्हाला स्टुडंट एंगेजमेंट बद्दल आपण बोललो, अशा स्टुडंट एंगेजमेंट तुम्हाला वर्तमानपत्राच्या सहाय्यानं वर्गात करता येऊ शकतात. उदाहरणार्थ इथं मी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना असाईन अन इंटरनॅशनल स्टोरी, न्यूज ऑर इव्हेंट, एखादी तुम्ही ते असाईन करायची, एखाद्या कुठल्या तरी देशामध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी घडलेली घटना विद्यार्थ्यांना सांगायची आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही तो वर्तमानपत्र द्यायचं आहे वाचायला, त्याच्याबरोबर एक वर्ल्ड मॅप विद्यार्थ्यांना द्यायचा आहे, आणि वर्तमानपत्रातली ती जी गोष्ट आहे ती गोष्टीवरनं खालील उत्तरं त्यांना शोधायला तुम्ही सांगू शकता की ती जी घटना घडलेली आहे ती घटना नक्की कुठे घडली आहे, मग त्या मॅपमध्ये ती प्लेस कुठे आहे, मग तो जो कंट्री असेल तर त्या कंट्रीमधल्या कुठल्या स्टेटमध्ये आहे, मग त्या स्टेटमधल्या किंवा त्या कंट्रीमधले फेमस पर्सन्स कोण आहेत, प्रेसिडेंट कोण आहेत, त्याच्या बॉर्डर म्हणजे उदाहरणार्थ भूगोलाच्या विद्यार्थ्यांकरता ही न्यूज पेपर ऍक्टिव्हिटी जी दाखवलेली आहे ही अत्यंत चांगली ऍक्टिव्हिटी आहे. साधी सोपी कुठेतरी घडलेली एखादी घटना असते, ती घटना कात्रणा स्वरूपात दाखवायची विद्यार्थ्यांना, आणि ती घटना वाचल्यानंतर त्या घटनेच्या संबंधित हे प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. नकळतपणे विद्यार्थ्यांचे देश नक्की होतील, मॅप कसा बघायचा हे नक्की होईल, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्यांना कळेल. थोडक्यामध्ये एखादा भूगोल शिकवताना अशी सुद्धा ऍक्टिव्हिटी तुम्ही विद्यार्थ्यांकडनं न्यूज पेपरच्या सहाय्यानं सहज करून घेऊ शकता. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअली घेऊ शकता किंवा ही ऍक्टिव्हिटी तुम्ही ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा घेऊ शकता. भूगोलाकरता
आणि स्टुडंट एंगेजमेंट करता ही ऍक्टिव्हिटी अत्यंत उपयोगी पडू शकते. पुढची ऍक्टिव्हिटी आहे लँग्वेजच्या विद्यार्थ्यांकरता ऍडव्हर्टाइजमेंट स्किल्स. पेपरमध्ये अनेक जाहिराती असतात. कोणीतरी मगाशी सांगितलं सुद्धा की आम्ही जाहिराती बघण्याकरता पेपर वाचतो, परंतु या जाहिरातींचा उपयोग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे लँग्वेज स्किल्स वाढवण्याकरता किंवा तुमच्या विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता किंवा त्यांचं क्रिटिकल थिंकिंग वाढवण्याकरता कशा पद्धतीने करता येऊ शकेल. उदाहरणार्थ त्यांना तुम्ही एखादी जाहिरात दाखवायची, पेपरमधनं काढून कापलेली जाहिरात विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा, ग्रुपमध्ये करा किंवा तुमच्या इंडिव्हिज्युअली विद्यार्थ्यांमध्ये करा, आणि त्या जाहिराती संदर्भामधले खाली जे मी दिलेले आहेत हे क्वेश्चन्स, या क्वेश्चन्समध्ये किंवा या क्लासमध्ये त्यांचं वर्गीकरण करायला सांगा. उदाहरणार्थ तुम्ही दिलेली जी जाहिरात आहे ती जाहिरात बँड वॅगन मध्ये मिळते का, बँड वॅगन या कॅटेगरीमध्ये आहे का. तुम्ही याचा अर्थ काय, बँड वॅगन म्हणजे तुम्ही सोडून बाकी सगळेजण याच्यात दाखवलेलं प्रॉडक्ट वापरत आहात का, ती प्लेन फोक्स आहे की तुमच्यासारखेच इतर लोक सुद्धा त्या जाहिरातीमधला प्रॉडक्ट दाखवत आहेत, का ती कार्ड स्टॅकिंग आहे, डिस्टॉर्टिंग ऑर ओमिटिंग फॅक्ट्स आहे, काहीतरी वेगळंच त्याच्यात दिलेलं आहे, का ती नेम कॉलिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचे प्रकार देऊन त्या ऍडव्हर्टाइजमेंट मागचा मोटिव्ह शोधण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण तुम्ही विद्यार्थ्यांना या जाहिरातीच्या प्रकल्पामधून किंवा जाहिरातीच्या ऍक्टिव्हिटीमधनं दाखवू शकता. केवळ जाहिराती येतात आपण त्या कापून फेकून देतो, पण प्रत्येक जाहिरातीला काही ना काहीतरी महत्व असतं, त्याच्यामागे काहीतरी दडलेलं असतं, आणि हे विद्यार्थ्यांना तुम्ही शोधायला सांगितल्यानंतर आपोआपच विद्यार्थ्यांचं क्रिटिकल थिंकिंग स्किल जे आहे याच्याकरता आपण खूप मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो, त्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करण्याची गरज नाही. साध्या न्यूजपेपरच्या जाहिरातीमधून सुद्धा ही जाहिरात का दाखवली असेल, या जाहिरातीचं आणि माझं काय रिलेशन असू शकेल हे विद्यार्थ्यांना जर तुम्ही विचार करायला भाग पाडलं तर सहजासहजी विद्यार्थ्यांचं क्रिटिकल थिंकिंग सुद्धा नक्कीच डेव्हलप व्हायला मदत होऊ शकेल. मग कुठल्याही जाहिराती तुम्ही त्याच्यामधनं काढू शकता आणि त्या पद्धतीनं तुमची स्वतःची सुद्धा तुम्ही एखादी स्कोअरची सारखी ती तयार करू शकता, प्रत्येक जाहिराती करता आणि विद्यार्थ्यांना तुम्ही ती देऊ शकता. अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट स्किल सुद्धा तुम्हाला न्यूजपेपरच्या मदतीनं तुमच्या विद्यार्थ्यांचं वाढवता येऊ शकेल. तिसरा जो परत लँग्वेज करताय तो व्होकॅब्युलरी बिल्डिंग आहे. याचा प्रयोग आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता बीएडच्या विद्यार्थ्यांकरता, की कोण प्रत्येक विद्यार्थ्याला रॅन्डम एखादा लेटर द्या ए टू झेड पैकी, आणि त्या लेटर मधून त्या पेपरमध्ये आलेले लेटर पासून सुरुवात होणारे अनफॅमिलियर 5 शब्द त्यांना शोधायला सांगा. ते वर्गात सुद्धा तुम्हाला करता येऊ शकेल. मग तो शब्द शोधल्यानंतर मग त्यांना डिक्शनरी तुम्ही बघायला सांगा, मग त्या शब्दाचे अर्थ त्यांना शोधायला सांगा, त्या शब्दाचे वेगवेगळे फॉर्म्स त्यांना शोधायला सांगा, तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे, वेदर इट इज ऍब्जेक्टिव्ह आहे, तो ऍडव्हर्ब आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, काय आहे ते त्यांना शोधायला सांगा, आणि मग त्यांच्या वहीत तो त्यांना लिहायला सांगा. अशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी, साधा ऑफ पिरियड असतो प्रत्येक शाळेमध्ये मिळतो, या ऑफ पिरियडला सुद्धा ही ऍक्टिव्हिटी सहज करण्यासारखी आहे, किंवा विद्यार्थ्यांना ही ऍक्टिव्हिटी होमवर्क म्हणून पण देता येऊ शकते, किंवा आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम चालू झालेले आहेत आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झामिनेशन करता व्होकॅब्युलरी करता तुम्ही ही विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी सुद्धा देऊ शकता. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना लेटर घ्यायला सांगा आणि त्या लेटरवरनं 5 शब्द शोधायला सांगा. कुठलाही खर्च नाही, कुठलंही वेगळं तुम्हाला कष्ट घ्यायची गरज नाही, तुमच्या रोजच्या न्यूजपेपरमधनं तुम्हाला हे शब्द मिळणार आहेत, तुमची व्होकॅब्युलरी बिल्डिंग होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. साधा सोपा ऍक्टिव्हिटी आहे, न्यूजपेपरमधनंच तुम्हाला ही करता येण्यासारखी आहे. त्यानंतर ही सुद्धा परत एक वेगळी लँग्वेज करताचीच ऍक्टिव्हिटी तुम्हाला करता येऊ शकेल. एखादी न्यूज विद्यार्थ्यांना तुम्ही वाचायला द्या आणि या न्यूज मध्ये ऍब्जेक्टिव्हची लिस्ट करा, या न्यूज मध्ये ऍडव्हर्ब्स आलेत का त्या ऍडव्हर्बची लिस्ट करा, या न्यूज मध्ये कोणते व्हर्ब्स आलेले आहेत त्या व्हर्बची लिस्ट करा, मग ते व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आलेले आहेत तो टेन्स ओळखा. स्काय इज द लिमिट फॉर द ऍक्टिव्हिटीज. फक्त तुम्ही विद्यार्थ्यांकडे त्या ऍटिट्यूडनी बघितलं पाहिजे, न्यूजपेपरकडे त्या ऍटिट्यूडनी बघितलं पाहिजे. न्यूजपेपरच्या आर्टिकलवरनं तुम्हाला ग्रामर सुद्धा सहज विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकेल. ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग जे काय आहे त्याकरता हा न्यूजपेपर हा एक सगळ्यात चांगलं माध्यम तुमच्याकरता ठरू शकतं ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग करता. त्यानंतर ही अजून एक ऍक्टिव्हिटी आहे
सॉर्ट अँड क्लासिफाय. जर तुम्हाला शिक्षक म्हणून सवय असेल कातरणं काढण्याची, तर तुम्ही महिनाभरामध्ये काढलेले सगळे कातरणं वर्गामध्ये घेऊन जा, विद्यार्थ्यांना ते कातरणं द्या आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांनुसार ते कातरणं क्लासिफाय करायला सांगा. याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होईल की तुम्ही ते क्लासिफाय करत असताना ते कातरणं पाहिली जातील, कातरणांचे विषय विद्यार्थ्यांना समजतील आणि नकळतपणे त्यांच्यामध्ये ते मोटिवेशन तयार होईल की आपणही अशी कातरणं काढली पाहिजेत. पण हे मोटिवेशन देण्याकरता आधी तुम्ही मोटिवेट झाला पाहिजेत की मी कातरणं काढली पाहिजेत, मी पेपर वाचला पाहिजे, माझ्याकडे माझ्या विषयाचा कातरणाचा संग्रह असला पाहिजे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने मोटिवेट करू शकाल. सॉर्ट अँड क्लासिफाय ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी देता येऊ शकेल. त्यानंतर प्ले अ करंट इव्हेंट गेम ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला न्यूज पेपरच्या सहाय्यानं करता येऊ शकेल. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही न्यूज पेपर शोधायला सांगायचं आणि न्यूज पेपर वाचत असताना किंवा त्याच्यामध्ये शोधताना कोणती करंट ऍक्टिव्हिटी तुम्हाला सापडती आहे, मग ती कोणत्या प्रकारातली आहे, किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता की याच्यामधनं तुम्ही कंट्री बद्दल माहिती शोधा, वेदर बद्दल माहिती शोधा, टेक्नॉलॉजिकल टर्म्स त्यातनं तुम्ही शोधा, कुठले कुठले मॅथमॅटिक्स सिम्बॉल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत का ते त्याच्यामध्ये शोधा. म्हणजे अशा पद्धतीनं शोधण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, मग ती इव्हेंट्स असतील, मग ती करंट इव्हेंट्स असतील, मग तो सब्जेक्ट असेल, मग ते सिम्बॉल्स असतील, अजून त्याच्यामध्ये काही असेल, हे विद्यार्थ्यांना तुम्ही न्यूज पेपर देऊन एखादा स्पेसिफिक गोल देऊन शोधायला सांगा. नकळतपणे विद्यार्थी तो पेपर शोधतील, पेपर वाचतील, त्याच्यातून त्यांना सांगितलेल्या टर्म्स सिम्बॉल्स जे काय सांगितलं असेल ते शोधतील, नकळतपणे न्यूज पेपर त्यांच्या हाताखालून जाईल आणि हळूहळू ते न्यूज पेपर वाचण्याची त्यांना ती सवय लागेल. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या मी आता दाखवल्या, ऍक्टिव्हिटीज अगदी थोड्या ऍक्टिव्हिटीज आहेत, अगणित ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट द्यायचा असेल तुम्हाला, तर साधारणपणे तुम्ही एखादा पेपर तुम्ही त्याच्या आधी चाळा की कुठल्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारची सदर नियमितपणे येत आहेत, कॉलम्स नियमितपणे येत आहेत, आणि मग ते कॉलम कापण्याचा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकता की सदर या पेपरमध्ये या विषयासंदर्भामध्ये एक सदर येत आहे, या विद्यार्थ्यांनी हे सदर रोज कापून ठेवायचंय, वही चिटकवायचं आहे. नकळतपणे त्यांचं स्वतःच एक रिसोर्स बुक तयार होईल ज्याला कोणताही खर्च नसणार. तुमच्या स्वतःच्या विषयामध्ये, मग मी इतिहास शिकवतो, मी भूगोल शिकवतो, विज्ञान शिकवतो, मग या संदर्भामध्ये न्यूज पेपर्समध्ये कोणते कोणते आर्टिकल्स आलेले आहेत. आजकाल जर आपण पाहिलं तर शनिवार रविवारच्या पुरवण्यांमध्ये जवळजवळ सगळ्याच विषयांना स्पर्श केलेला असतो. आपण हे सगळे कात्रणं वाचतो का? आपण या पुरवण्या पाहतो का? आपण ते कापून ठेवतो का? याचं उत्तर नाही असं आहे. परंतु हे जर आपण कापून ठेवलं, हे जर आपण आपल्याकडे संग्रह करून ठेवला, तर मागे जे मी सांगितलं की वर्किंग मेमरी आपली स्ट्रॉंग करणं अपेक्षित आहे, तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि म्हणून विद्यार्थ्यांना प्रकल्प देताना सुद्धा या न्यूज पेपरच्या पद्धतीने, न्यूज पेपर बेस्ड प्रकल्प तुम्ही विद्यार्थ्यांना दिले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. आजकाल ऑफलाईन न्यूज पेपरची कातरणं काढायची सुद्धा गरज पडत नाहीये. ऑनलाईन तुम्ही न्यूज पेपर वाचत गेलात तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला प्रत्येक लेखाचं, बातमीचं, आर्टिकलचं क्लिपिंग डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्या पीसीवर डाउनलोड करून ठेवता येतं, ते तुम्हाला कधी कुठेही शेअर करता येतं. 2020 मध्ये जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला, त्यावेळेला आपल्या कॉलेजच्या तर्फे आपण एक प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 80 शाळा सहभागी झाल्या होत्या. अगदी बुलढाण्यापासून ते कोल्हापूर पर्यंत, रत्नागिरी पर्यंत अशा शाळा सहभागी झालेल्या होत्या. या 80 शाळांमधले जे लायब्ररियन आहेत, अशा लायब्ररियनचा आपण एक ग्रुप केला होता. या लायब्ररियनच्या ग्रुपवरती आपण रोज जवळजवळ 3 महिने रोज वेगवेगळ्या विषयांमधल्या क्लिपिंग्स शेअर करत होतो. ते लायब्ररियनच्या ग्रुपवर आपण पाठवत होतो, ते लायब्ररियन आपापल्या शाळांच्या ग्रुपवर ते पाठवत होते शिक्षकांच्या, आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ते पाठवत होते. त्या 3 महिन्यामध्ये आपलं कॉलेज, आपलं ग्रंथालय जवळजवळ 4,000 ते 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या पोहोचलं होतं. साधं न्यूज पेपर आहे, याच्याकरता काही खर्च आला नाही, कुठले वेगळे कष्ट पडले नाहीत. गेले अनेक वर्ष इथं मी न्यूज पेपर क्लिपिंग गोळा करतो आहे आणि आता तर डिजिटल स्वरूपामध्ये गोळा करणं सुरू झालेलं आहे. जवळजवळ 6,500 ते 7,000 डिजिटल क्लिपिंग
वेगवेगळ्या विषयांमधल्या ज्या विषयांची तुम्ही खरं तर कल्पनाही केलेली नसेल अशा विषयांमधल्या क्लिपिंग्स आज आपल्या लायब्ररीमध्ये आपण सेव्ह केलेल्या आहेत आणि या क्लिपिंग्स विद्यार्थ्यांना आपण देतो आहोत. बरं, या क्लिपिंग सुद्धा कालातीत आहेत, त्याला काळाचं बंधन नाहीये. केव्हाही कुठलीही क्लिपिंग कुठल्याही काळामध्ये सूट होऊ शकते. तुम्हाला मी ते क्लिपिंग दाखवणार आहे काही आता हे झाल्यानंतर. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. मी भूगोल शिकवतो आहे, जर भूगोल शिकवत असेल तर मी या आठवड्यामधला हवामानाचा जो कॉलम असेल त्या हवामानाच्या कॉलमची मी कात्रण संग्रह करू शकतो का असा विद्यार्थ्यांना प्रकल्प तुम्ही देऊ शकाल का. किंवा सकाळमध्ये, आता येते की नाही लक्षात नाहीये, परंतु गेल्या 50 वर्षापूर्वी असं सदर येत होतं की आजपासून 50 वर्षापूर्वी काय घटना घडलेली आहे असं सदर येतं. मग विद्यार्थ्यांना मी हे सांगेल का की आजपासून गेले 50 वर्षापूर्वी हे जे सदर येत आहे त्यातल्या क्लिपिंग्स तुम्ही काढून ठेवा. विज्ञाना संदर्भामध्ये काही जर सदर येत असेल, माहिती येत असेल, तर मी विज्ञान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना सांगेल का की तुम्ही हे सदर कापून ठेवा, याचं एक रिसोर्स बुक तयार करा ऍज अ प्रोजेक्ट म्हणून, प्रकल्प म्हणून. नकळतपणे तुमच्या विद्यार्थ्यांना न्यूज पेपर वाचण्याची सवय लागेल, न्यूज पेपर पाहण्याची सवय लागेल. आणि हा न्यूज पेपर वाचणं किंवा न्यूज पेपर पाहणं हा फक्त शिक्षकी पेशापुरता नाही तर आयुष्यभर एक व्यक्ती म्हणून तुम्हाला रिसोर्सफुल राहण्यासाठीचा एक चांगला रिसोर्स हा न्यूज पेपर आहे. त्यामुळे माझं आवाहन आहे, सगळ्यांना विनंती आहे की किमान एक शिक्षक म्हणून आपण रोज 2 किंवा 3 वर्तमानपत्र ही वाचलीच गेली पाहिजेत. मी पाहिली म्हणत नाहीये, त्यातलं संपादकीय वाचू नका, त्यातलं खेळाचा वाचू नका, पण माझ्या विद्यार्थ्याला आजच्या वर्तमानपत्रामध्ये अशी काय माहिती आली आहे की जी मी दिली तर त्याला तो फायदा होईल. माझ्या विषयासंदर्भामध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता आज पेपरमध्ये काय आलेलं आहे ते मी शोधलं पाहिजे, ते मी माझ्याकडे जमा केलं पाहिजे आणि ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि ही जर सवय तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही रुजवली तर अत्यंत चांगले परिणाम याचे दिसणार आहेत. आणि न्यूज पेपर बेस्ड ऍक्टिव्हिटीज आता आपण काही डिस्कस केल्या आणि या ऍक्टिव्हिटीज शिवाय खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा, तुम्हाला अनेक ऍक्टिव्हिटीज सापडतील न्यूज पेपरच्या, की तुम्हाला वर्गामध्ये स्टुडंट एंगेजमेंट करता काही वेगळी प्रयोग किंवा वेगळा प्रयोग करण्याची कोणतीही गरज पडणार नाही. आणि म्हणून एकच विनंती आहे की न्यूज पेपर वाचा, संग्रह करा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची सवय लावा. सुडोकू आहे, शब्दकोडी आहे, याचाही तुम्हाला वर्गामध्ये ऑफ पिरियडला हे कापून ठेवले, तुम्ही विद्यार्थ्यांना सोडवायला दिले, वोकॅबलरी बिल्डिंग करण्याकरता, जनरल नॉलेज करण्याकरता, वाढवण्याकरता तुम्हाला या सुडोकूचा किंवा शब्दकोड्यांचा नक्कीच उपयोग करता येऊ शकेल. आता फक्त तुम्हाला मी न्यूज पेपर क्लिपिंग जे आहेत हे कशा पद्धतीनं आपण क्लासिफिकेशन करू शकतो हे दाखवतो थोडक्यामध्ये. नेमकं आता या मशीनवर ज्याच्यावर मी आहे त्याच्यावर नाहीये, परंतु साधी गोष्ट आहे, मासा आपण सगळ्यांना माहिती आहे. या माशांचे जवळजवळ 650 प्रकार आहेत, 650. आणि या प्रत्येक प्रकाराबद्दल लोकमतमध्ये एक छान सदर चालू होतं मासा या नावाचं, त्याचे आर्टिकल्स आपण काढलेले आहेत. संरक्षण क्षेत्रामध्ये अनेक युद्ध सामग्री असते, त्या प्रत्येक युद्ध सामग्री बद्दलचं वर्णन करणारी लेखमाला लोकसत्तामध्ये येत होती, वेदशस्त्र गाथा शस्त्रांची म्हणून, कुणी पाहिली असेल त्याच्यामध्ये. मग प्रत्येक शस्त्र ते निर्माण केव्हा झालं, ते कशा कशा पद्धतीनं विकसित होत गेलं, त्याचा युद्धभूमीवरती वापर कशा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये करता येऊ शकतो, गाथा शस्त्रांची याच्याखाली येत होती. वैज्ञानिकांविषयीची माहिती, अनेक वैज्ञानिक जे आपण ऐकलेले पण नाहीयेत अशा वैज्ञानिकांनी आणि त्यांनी लावलेले शोध याच्याविषयीची माहिती येते. जवळजवळ आज आपल्याकडे आपल्या लायब्ररीमध्ये 70 प्रकारची माहिती उपलब्ध आहे, म्हणजे 70 विषयांमध्ये वेगवेगळे विषय. मग तुमचं एक्झामिनेशन आहे, तुमचं इव्हॅल्युएशन आहे, तुमची असेसमेंट आहे, परीक्षा आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, पॅरेंटिंग, टाइम मॅनेजमेंट, करिअर गायडन्स,
अगणित विषय आहेत. विज्ञानामध्ये सुद्धा आपण मायक्रो क्लासिफिकेशन त्याचं केलेलं आहे. या सगळ्यावरती इन्फॉर्मेशन आपण जमा केलेली आहे. अशीच इन्फॉर्मेशन, असंच क्लासिफिकेशन हे तुम्ही सुद्धा करणं अपेक्षित आहे, जेणेकरून एक चांगला रिसोर्सफुल शिक्षक म्हणून तुम्ही स्वतःला तयार करू शकाल. त्यामुळे आजपासूनच आपण सुरुवात करूया. ज्यांना सहज शक्य आहे अशांनी तर रोजचं वर्तमानपत्र हे विकत घेतलंच पाहिजे, लावलंच पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर माझ्याकडे वेळ कुठे आहे, अगदी बरोबर आहे. ही गोष्ट तुम्ही तुमच्या शाळांमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुमच्या लायब्ररियनला सांगायची आहे की बाबा रे या पेपरमध्ये हे प्रकारचं सदर येतं आहे, मी हा विषय शिकवतो, मला या विषयातले पेपर क्लिपिंग्स हवे आहेत. तुमच्या शाळेतला, तुमच्या कॉलेजमधला लायब्ररियन तुम्हाला आयत्या क्लिपिंग्स देऊ शकेल. फक्त तुम्ही त्यांना तुमची रिक्वेस्ट सांगायची आहे, तुमची मागणी जी आहे, रिक्वायरमेंट आहे, ती सांगायची आहे. आयदर तुम्ही स्वतः तुमच्या क्लिपिंग जमा करा किंवा तुमच्या विषयाच्या, तुमच्या आवडीच्या विषयाच्या किंवा शिकवण्याच्या विषयाच्या क्लिपिंग बाबत तुमच्या लायब्ररियनला माहिती द्या, तो तुम्हाला त्या क्लिपिंग्स देईल. तुमच्या विद्यार्थ्यांना अशा ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवा जेणेकरून त्यांना न्यूजपेपर वाचण्याची सवय लागेल. आणि प्रोजेक्ट किंवा प्रकल्प देताना सुद्धा न्यूजपेपरवर आधारित प्रकल्प द्या, जेणेकरून तुमच्या बरोबरच तुमचे विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीनं रिसोर्सफुल होतील. समजले आजचं न्यूजपेपर संदर्भामध्ये? आणि मी नक्की आशा करतो की आजपासून तरी जे 67% विद्यार्थी न्यूजपेपर वाचत नव्हते त्याच्यातले किमान 50% तरी विद्यार्थी न्यूजपेपर वाचायला डोळसपणे सुरुवात करतील. नुसतं हेडलाईन्स नाही, आणि कधी कधी हेडलाईन्स तर अजिबात नाही, रोज बारकाईनं फ्रॉम टीचर्स पॉइंट ऑफ व्ह्यू असं आपण न्यूजपेपर वाचायला सुरुवात करूया. ठीक आहे, आजच्या पुरतं ठीक आहे. थँक्यू. आणि शेवटचा जो आपला भाग असतो बुक टॉक, पुस्तकाचा परिचय, त्याबद्दल आजचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे पॅपिलॉन. पॅपिलॉन नावाचं पुस्तक आहे. पॅपिलॉन या शब्दाचा अर्थ होतो फुलपाखरू. ही एक कादंबरी आहे आणि सत्य घटनेवर आधारित अशी ही कादंबरी आहे. हेनरी शॅरियर नावाचा एक फ्रेंच नागरिक होता. साधारणपणे 1930 काळातली ही घटना आहे आणि त्याला खोट्या एका गुन्ह्याखाली अटक केली, खोटे पुरावे उभे करून त्याला जन्मठेप दिली गेली आणि जन्मठेपे करता त्याला फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेल्या एका लांबच्या बेटावर पाठवण्यात आलं. मुळामध्ये निष्पाप असताना सुद्धा खोट्या आरोपाखाली, खोट्या पुराव्यांवर आधारित अशी शिक्षा झाल्यामुळे हा जो हेनरी शॅरियर, ज्याला पॅपिलॉन असं टोपण नाव आहे, तो पॅपिलॉन अत्यंत अस्वस्थ होता आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या जन्मठेप झालेली असताना सुद्धा, बेटावर असताना सुद्धा जवळजवळ 3 ते 4 वेळा सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. 3 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर 4थ्या वेळेला त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. परंतु या सगळ्या यशस्वी पलायना मागे त्याची जी काही मानसिक जडणघडण आहे, जी त्याचा आत्मविश्वास आहे, जी त्याची शारीरिक क्षमता आहे, जी त्याची बुद्धिमत्ता आहे, या सगळ्याचं वर्णन या कादंबरीमध्ये दिलेलं आहे. या व्यतिरिक्त त्याला जी जी माणसं भेटत गेली त्या सगळ्या तुरुंगांमध्ये पलायन करत असताना, किंवा त्या सगळ्या त्याच्या अनुभवावर आधारित त्या माणसांमधल्या भावभावनांचं सुद्धा त्याचं सुद्धा उत्तम वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. मानवी नाती कशी असतात, मानवी संबंध कसे असतात, टोकाचा विचार लोक कसा करू शकतात, इथपासून सगळ्या प्रकारच्या मानवी भावभावनांचं विश्लेषण या कादंबरीमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि ज्यांना साहस कथा म्हणू शकतो आपण, साहस कथा आवडतात, अशांकरता हे पुस्तक अत्यंत उत्तम असं पुस्तक आहे. सत्य घटनेवर आधारित अशी कादंबरी आहे. मराठीमध्ये उपलब्ध आहे, इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेमध्ये पॅपिलॉन नावाचा सिनेमा सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि शेवटी केवळ एका काही नारळांच्या सहाय्यानं त्यांनी तराफा तयार केला आणि अख्खा समुद्र त्या तराफ्यावर नारळाच्या बसून पार केला. एकंदरीमध्ये उत्कंठावर्धक अशी ही कादंबरी आहे आणि सगळ्यांनी नक्की जरूर वाचावी. ज्याला साहस कथा वाचायला आवडतात अशांनी तर जरूर ही कादंबरी वाचावी. आणि एक
मानसिक दृष्ट्या कसा विचार एखादा व्यक्ती करू शकतो, कोणत्या टोकापर्यंत तो जाऊ शकतो, असं सगळं या कादंबरीमध्ये दिलेलं आहे. नक्कीच पॅपिलॉन नावाची कादंबरी आहे, अत्यंत छान भाषेमध्ये रवींद्र गुर्जरांनी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषे दोन्हीमध्ये ही भाषा कादंबरी उपलब्ध आहे. आपल्याकडे सुद्धा ही कादंबरी उपलब्ध आहे, आपण ही वाचायला हरकत नाही.